कारण कोण राहत नाही ना, तू पण 10 वर्षांनी मिळशील बरोशील, किंवा तुला असं वाटेल की हां की बाबा मी आता अजून एक बाय हां मोठं अपग्रेड करू शकतो, पगार वाढतो, हे पी एफ झालेलं असते, इक्विटी असते, समजलं का? अफोर्ड बिगर होम, यू मूव टू बिगर होम, सेल ऑफ, आणि हे छोट्या घरावरती सुद्धा प्रॉफिट मिळतं आहे, समजलं का तुला? वाय वुड यू बाय? आता जर मी 10 वर्ष जर घेतलं अजून 10 वर्षानं मी आय एम स्टील सेलिंग यंग हाऊस. हां चांगलंच करत नाही एवढ्या साईजची करायची मस्त होतं ते घर एकदम व्हेरी 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 ब्युटिफुल. चक्कर खातच नाही तर बाहेर कोण दिसलं नाही, थंडीचा ताप बसले कुडू कुडू ते एवढं मात्र आहे का, पण समर मध्ये हा बरोबर आहे थंडी असल्यामुळे येत नसतील कदाचित, बरोबर आहे. समर पर्यंत कोण राहते इथं ते घर घेऊन टाकू आपण, एक मॉर्गेज किती मंजूर करतो मम्मी हे ना टेनंट बिनंट शोधून नाही मी मेडिकल नोट देणार सर त्यांना, इथं ना मेडिकल नोट दिली ना सगळ्यांची तोंड बंद होते, डॉक्टरची नोट दिली की सगळं सगळं सांगते टेनन्सी बोर्ड प्रमाणे पण सोडतो मी.